पेणमधील महायुतीचे उमेदवार अभिषेक पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचं आयोजन शुक्रवारी करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सामना एकतर्फी होणार असून निवडणुकीनंतर शेकापचे अस्तित्व मायक्रोस्कोपमध्ये शोधून सुद्धा सापडणार नाही अशा शब्दात विरोधकांना फटकारलं. या सभेला केंद्रीय मंत्री राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेण येथील सभेत भाषण करतावेळी सांगितलं की MMRDA अंतर्गत नियमांचं उल्लंघन करून वाशी खारेपाट विभागासाठी 38 कोटी रुपयांचा निधी मी स्वतः उपलब्ध करून दिला आहे. ज्याचे सरकार त्यांचाच निधी असतो मात्र शेकाप सारखे पक्ष त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात ही हास्यास्पद बाब आहे. यंदा पेण मतदारसंघात भाजपचे कमळ फुलून 24 तारखेनंतरचे आमदार रविशेट पाटील असणार असा विश्वास व्यक्त केला. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविशेठ पाटील यांच्यावर सुंदर कविता करून उपस्थित जनसमुदायाची वाहवा मिळवली तर RPIचे कोकण अध्यक्ष जगदीश गायकवाड, शिवसेनेचे अविनाश म्हात्रे, नरेश गावंड, भाजपचे गंगाधर पाटील, अॅडव्होकेट महेश मोहिते यांचीही भाषणं झाली. या सभेला व्यासपीठावर रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, संघटन मंत्री सतीश धोंड, भाजप शिवसेना रिपाई आणि मित्रपक्ष महायुतीचे अलिबाग मधील उमेदवार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिल तटकरे, अवधूत तटकरे, नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. की या निवडणुकीनंतर शेकाप पक्ष जो आहे तो मायक्रोस्कोपनी तुम्हाला शोधावा लागेल तरी देखील सापडणार नाही हे या निवडणुकीच्या नंतर होणार आहे. आणि म्हणून आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत, गोद्यामध्ये उतरले आहेत, लाल माती लावली आहे, शड्डू ठोकले आहेत, पण समोर पैलवानच दिसत नाही त्यामुळे विजय पक्का आहे. 18,000 गावांपर्यंत पिण्याच्या पाण्याच्या योजना आपण नेल्या. ज्या ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या होती त्या त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्याचं काम आपण केलं. हे खरं आहे की या ठिकाणी खारेपाटमध्ये 38 कोटी रुपये पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्याकरता MMRDA मध्ये आम्ही दिले. माझा सवाल आहे, जे लोक म्हणतात आमच्या मोर्चामुळे हे पैसे मिळाले त्यांना विचारा. अरे जीवनभर तुम्ही मोर्चेने काढले, तुम्हाला खाना काळ्या कुत्र्याने विचारलं नाही. हा मुख्यमंत्री होता, या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, अरे MMRDAचं ज्युरिडिक्शन नव्हतं पण सांगितलं सामान्य माणसाच्या पाणी पुरवठ्याचा हा प्रश्न आहे त्यामुळे त्याला पाणी मिळालं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी 38 कोटी रुपये नियमाच्या बाहेर जाऊन त्या पाणी पुरवठा योजनेला दिले. आणि रवी शेठ काळजी करू नका, अरे 38 कोटी काय, या ठिकाणी 50 कोटी लागले तरी देखील ते मी द्यायला तयार आहे. तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्याकडे या आणि तुम्ही म्हणाल ते त्या ठिकाणी आपण करू. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.